नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत आधुनिक भारताच्या इतिहासामधील भारतीय वृत्तपत्राचा इतिहास तर या चॅप्टरमध्ये आपण भारतीय वृत्तपत्राविषयी केलेले कायदे अभ्यासणार आहोत ते कायदे करण्यामागे कोणती पार्श्वभूमी होती ती पण आपण अभ्यासणार आहोत हा टॉपिक यू पी एस सी एम पी एस सी आणि जी कंबाईनची एक्झाम असती क्लास टूची क्लास थ्रीची त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की जो मॉडर्न हिस्ट्री आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे हा आपण एम पी एस सीचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे त्यानुसार कव्हर करणार आहोत तर याआधी आपण आधुनिक शिक्षणाची ओळख हा टॉपिक बघितला आणि आज आपण भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास हा टॉपिक बघणार आहोत तर बघूयात की जो मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्यातील जो पेपर वन आहे सामान्य दैनिक त्यामध्ये इतिहास आणि भूगोल असे दोन घटक आहे तर त्यामधील इतिहासामधील जो पहिला घटक आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्यामधील वृत्तपत्रे हा घटक आज आपण इथे बघणार आहोत यामध्ये आपण वृत्तपत्राविषयी केलेले महत्वाचे कायदे अभ्यासणार आहोत तर ते कायदे कोणकोणते ते आपण बघूयात वृत्तपत्राविषयी महत्वाचे कायदे कायदे बघण्याआधी आपण वृत्तपत्राविषयीचा इतिहास बघणार आहोत आणि ते कायदे कोणकोणते तर वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा सतराशे नव्याण्णव परवाना नियम अठराशे तेवीस भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य अठराशे पस्तीस परवाना कायदा अठराशे सत्तावन्न पंजीकरण कायदा अठराशे सदुसष्ट भारतीय भाषा वृत्तपत्रे कायदा अठराशे अठ्ठावन्न एकोणावीसशे आठचा वृत्तपत्र कायदा भारतीय वृत्तपत्र कायदा एकोणावीसशे दहा भारतीय वृत्तपत्र कायदा एकोणावीसशे एकतीस वृत्तपत्रांचा इतिहास तर भारतातील जे पहिलं वृत्तपत्र होतं ते काढण्याचा मान जेम्स हिक्की यांनी मिळवला होता आणि त्या पहिल्या वृत्तपत्र एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये काढण्यात आलं होतं आणि त्याचं नाव होतं द बंगाल गॅझेट किंवा त्याला द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर असं सुद्धा म्हटलं जात होतं आणि हे वृत्तपत्र हा जो छापखाना होता जेम्स सिक्कीचा तो सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये जप्त करण्यात आला होता तर आपण त्याचं वृत्तपत्र बघू शकतो इथं हिक बंगाल गॅझेट तर हे त्याचं पहिलं वृत्तपत्र होतं आणि भारतातील पहिलं वृत्तपत्र होतं तर आता पुढील आपला वृत्तपत्राविषयीचा जो पहिला कायदा आहे तो वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा सतराशे नव्याण्णव हा आहे तर हा कायदा का करण्यात आला होता हा काय कायदा नेपोलियनच्या आक्रमणाची भीती होती भारतामध्ये आणि मग त्यामुळे फ्रान्स आणि भारतीय राजासमोर दुर्बलता येईल म्हणून या भीतीने वृत्तपत्रावर पूर्व तपासणी घालण्यात आली होती म्हणजे जर इंग्रजांची काही दुर्बलता असेल तर ती फ्रान्स समोर आणि भारतीय राजासमोर येईल त्यावेळी बरेचसे भारतीय राजे पॉवरफुल होते आणि फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये भारताविषयीची जी सत्ता हस्तक्षेप करण्याविषयी संघर्ष निर्माण झाला होता तर त्यामुळे त्यांच्या दोघांसमोर आपली दुर्बलता येऊ नये त्यामुळे हा वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा करण्यात आला होता आता यामध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होता तर वृत्तपत्राचा प्रत्येक जो अंक होता त्यावर त्यांना संपादकाचे प्रकाश प्रकाशकाचे आणि मालकाचे नाव द्यायचे होती आणि हे जे वृत्तपत्र होतं ते सरकारी सचिवालयाकडून पूर्व तपासणी याची करून घ्यायची होती आणि जर जर एखाद्याने जर या गोष्टीचा भंग केला जर वृत्तपत्राच्या प प्रत्येक अंकावर संपादक प्रकाशक आणि मालकाचं नाव टाकलं नाही किंवा त्याची पूर्वतपासणी केली नाही तर त्याची जी शिक्षा होती ती हद्दपार होती ब्रिटिश हद्दीतून त्याला पार करण्यात येणार किंवा एखाद्या जो त्यावेळी मद्रास मुंबई आणि बॉम्बे असे प्रांत होते तर त्यामधून त्याला हद्दपार करण्यात येईल अशी या कायद्यानुसार शिक्षा दे देण्यात येत होती तर वृत्तपत्र तपासणी कायदा सतराशे नव्याण्णव मध्ये अजून काय तर अठराशे सात मध्ये हा कायदा पत्रिका व फुटकळ मजकूर यांना सुद्धा लागू करण्यात आला आणि याचबरोबर हा कायदा पुस्तकांना सुद्धा लागू करण्यात आला सुरुवातीला हा कायदा फक्त वृत्तपत्रांसाठी करण्यात आला होता पण नंतर मात्र अठराशे सात मध्ये हा कायदा पत्रिका फुटकळ मजकूर आणि पुस्तकांना लागू करण्यात आला आता एम पी एस सी किंवा सी आपल्याला असा प्रश्न विचारू शक शकते की वृत्तपत्र पु, तपासणी कायदा जो सतराशे नव्याण्णवचा होता तो सुरुवातीपासून वर्तमानपत्रे पत्रिका फुटकळ मजकूर यांना लागू होता तर हे विधान चुकीचं ठरेल कारण अठराशे सातमध्ये मध्ये पत्रिका फुटकळ मजकूर आणि पुस्तकांचा अंतर्भाव करण्यात आला होता सुरुवातीला हा जो कायदा होता हा फक्त वृत्तपत्रांसाठी लागू करण्यात आला होता ने आन आठ आठ ने आठ आठ तर लॉर्ड हेस्टिंगने या कायद्यात शिथिलता आणली आणि अठराशे अठरामध्ये वृत्तपत्रावरील बंधने काढून टाकण्यात आली म्हणजे लॉर्ड हेस्टिंगने आता अठराशे अठराला मराठ्यांच्या जी सत्ता आहे ती संपुष्टात आली होती आणि ती संपुष्टात आल्यानंतर भारतातली जी एकमेव मोठी सत्ता बनली ती म्हणजे ब्रिटिश एम ब्रिटिश कंपनी तर त्या ब्रिटि ब्रिटिश कंपनीचा जो गव्हर्नर जनरल होता लॉर्ड हेस्टिंग याने आता वृत्तपत्रावरील बंधने काढून टाकण्यात आली आता त्याला कसलीही भीती नव्हती त्यानंतर काउन्सिलचा जो जॉन ॲडम्स होता याची इच्छा असतानाही द कलकत्ता जनरलचा जो संपादक होता जेम्स बेकिंगहॅम याचा परवाना रद्द करण्यास व त्याला काढून देण्याची परवानगी गव्हर्नर जनरलने दिली नाही आता जो काउन्सिलचा जो सदस्य होता जॉन ॲडम्स तर याची इच्छा होती की जो कलकत्ता जनरलचा संपादक होता जेम्स बॅकिंगहॅम याचा परवाना रद्द केला जावा आणि याला काढून दिलं जावं पण त्याला गव्हर्नर जनरल जो होता लॉर्ड एस्टिंग त्याने परवानगी दिलेली नव्हती त्याने परवानगी दिली नाही त्यामुळे त्याला तसं करता आलं नाही आता पुढील कायदा परवाना नियम अठराशे तेवीस अठराशे तेवीसमध्ये मध्ये जो जॉन ॲडम्स होता हा गव्हर्नर जनरल बनला इकडे आपण बघितलं तो काउन्सिल सदस्य होता जॉन ॲडम्स इथे काउन्सिलचा सदस्य होता पण पुढे जाऊन तोच गव्हर्नर जनरल बनला आणि इथे त्याला काय करायचं होतं की जो कलकत्ता जनरलचा संपादक होता जेम्स बॅकिंगहम याचा परवाना रद्द करायचा होता पण गव्हर्नर जनरल असलेला लॉर्ड हेस्टिंगने तो परवाना रद्द करू दिला नाही पण आता पुढे जाऊन हाच गव्हर्नर जनरल बनला कोण जॉन ॲडम्स अठराशे तेवीसमध्ये आणि यानेच पुढे जाऊन परवाना नियम अठराशे तेवीस हा कायदा संमत करून लागू केला तर याचे नियम काय होते तर मुद्रक प्रका व प्रकाशक यांना जर छापखाना काढायचा असेल तर परवाना घ्यावा लागत होता मुद्रक आणि प्रकाशाला जर प्रकाशकाला जर छापखाना काढायचा असेल तर त्यांना परवाना घ्यावा लागत होता त्यानंतर बिगर परवाना जर छापलं किंवा प्रकाशित केलं तर चारशे रुपये दंड होता किंवा कारावास किंवा छापखाना पण जप्त होऊ शकत होता जर बिगर परवाना घेता जर छापलं किंवा प्रकाशित केलं तर त्याला चारशे रुपये दंड किंवा कारावास किंवा त्याचं पूर्ण छापखानाच जप्त केला जाऊ शकत होता गव्हर्नर जनरल कोणाचाही परवाना रद्द करू शकत होता हा जो अधिकार होता गव्हर्जर गव्हर्नर जनरलला अंतिम पॉवर होती की तो कुणाचाही परवाना रद्द करू शकत होता विदाऊट कारण देता की एखादा कारण न देताही तो कुणाचाही परवाना रद्द करू शकत होता आणि यामुळेच काय झालं की राजाराम मोहन राय जे होते यांचा मिरत अल अकबार हे बंद पडले तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण एम पी एस सी किंवा यू पी एस सी आयोग काय विचारतो तर आयोग हे विचारतो की कोणत्या वृत्तपत्र कायद्यानुसार कोणाचे वृत्तपत्र बंद पडले किंवा कोणते वृत्तपत्र बंद पडले तर परवाना नियम अठराशे तेवीस नुसार राजाराम मोहन रॉय यांचं मिरत अल अकबर हे वृत्तपत्र बंद पडलं पुढचा कायदा आहे भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य अठराशे पस्तीस तर जो चार्ल्स मेटकाफे याला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तीदाता असं म्हटलं जात परत एकदा ऐका भारतीय वृत्तपत्राचा जो मुक्तिदाता आहे ते चार्ल्स मेटकाफला म्हटलं जातं अठराशे तेवीसचे चे जे नियम होते परवाना कायदा नियम अठराशे तेवीस जे होते ते त्याने रद्द केले होते आणि पुढे जाऊन बेंटिंगने सुद्धा वृत्तपत्राविषयी उदार धोरण स्वीकारले होते या नव्या नियमानुसार मुद्रक आणि प्रकाशकाला प्रकाशनाच्या निश्चित जागेची फक्त माहिती द्यायची होती की ते प्रकाशित आणि मुद्र मुद्रित कुठं करतात त्या वृत्तपत्र तर त्याची फक्त एक एक्झॅक्ट माहिती द्यायची होती हा कायदा अठराशे छप्पनपर्यंत लागू होता आणि अठराशे छप्पन नंतर परवाना कायदा अठराशे सत्तावन्न लागू करण्यात आला अठराशे सत्तावन्नला आपल्याला माहिती आहे मोठं युद्ध करण्या युद्ध युद्ध झालं होतं तर हा कायदा परमनंट नव्हता हा कायदा फक्त संकटकालीन व्यवस्था म्हणून करण्यात आला होता आणि याची जी मुदत होती ती एक वर्षाची होती मुदत संपल्यावर मेटकाफने जे लागू केलेले नियम होते फक्त एक्झॅक्ट मुद्रण आणि प्रकाशन कुठं होणार आहे त्या जागेची माहिती देणं तर तो कायदा लागू करण्यात आला परत परत एकदा लक्षात ठेवा की परवाना कायदा जो होता अठराशे सत्तावन्न त्याची जी मुदत होती ती एक वर्षासाठी होती कारण वर्षी अठरा सत्तावन्नचं युद्ध झालं होतं आणि ही फक्त एक संकटकालीन व्यवस्था होती यानंतर जे मेडकाफने जे नियम होते मेडकाफचे नियम होते अठराशे पस्तीसच्या कायद्यानुसार केलेले ते परत लागू करण्यात आले तर धन्यवाद मित्रांनो काही जरी समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा थँक्यू सो मच